मंडळी, माझं नाव ईशान, मी आहे तुमचा मराठी बिझनेस गुरु. माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, आणि नोटिफिकेशनचं जे आयकॉन आहे तो क्लिक करा, म्हणजे दरवेळेला नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि ती व्हिडिओ तुमची चुकणार नाही. आजचा टॉपिक एकदम धमाकेदार सोप्पा आहे, म्हणजे त्याच्यात माझं तुम्हाला काही एक्सप्लेन करायची गरजच नाही आहे. फक्त तुम्हाला मी नाव सांगेन इंग्लिश मधलं आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतात सांगेन की तुम्हाला सगळं कळून जाईल अगदी. आजचा टॉपिक आहे आपला, हा जरा बिझनेस आणि इकॉनॉमिक्स मधला सुद्धा आहे, त्याला म्हणतात फ्री रायडर प्रिन्सिपल. बरं, आता फ्री रायडर प्रिन्सिपल असं म्हणतं की काही काही व्यक्ती फ्री रायडर असतात, म्हणजे फ्री रायडर प्रिन्सिपलच्या हिशोबाने काही काही लोक फ्री रायडर असतात. आता तुम्ही म्हणाल बरं बरं ठीक आहे, काही काही लोक फ्री रायडर असतात म्हणजे काही फुकटात गाडीची लिफ्ट घेतात का? नाही, फ्री रायडर म्हणजे गाडीची लिफ्ट घेणं नव्हे, पण तसंच काहीसा, म्हणजे विचार तसाच काहीसा. गाडी तुमची, पेट्रोल तुमचं, आपण आपली लिफ्ट मागायची जरा सोडतो का रे तिकडे आणि फुकटात जायचं, म्हणजे फ्री रायडर, म्हणजे फुकटात जो राईड करतो तो. पण इकॉनॉमिक्स आणि बिझनेस म्हणजे त्याच्यामध्ये गाडीचा काही संबंध नाही आहे, कॉन्सेप्ट तसाच आहे. फ्री रायडर म्हणजे रेडी, मराठीमध्ये त्याला म्हणतात आयत्या बिळावर नागोबा. कळलं तुम्हाला? तर आयत्या बिळावर जे कोण नागोबा लोक आहेत ती सगळी म्हणजे फ्री रायडर. तर फ्री रायडर प्रिन्सिपल असं म्हणतं की बाकीच्या लोकांची जी मेहनत असते, बाकीच्या लोकांचं जे काम असतं आणि कष्ट असतात, त्याच्यावर रेडीमेड गोष्टीवरती फुकटात स्वतः बेनिफिट करून घेणं किंवा स्वतःच सांगणं की आम्ही कसं ते केलं, हे सांगणारी जी, असं म्हटलं नाही पाहिजे पण नालायक लोक असतात ना अक्षरशः, ते म्हणजे आयत्या बिळावरचे नागोबा, ते म्हणजे फ्री रायडर. तर इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स आणि बिझनेसमध्ये त्याला फ्री रायडर प्रिन्सिपल म्हणतात. प्रिन्सिपल एवढ्यासाठी की त्या प्रिन्सिपलमध्ये असं म्हटलं जातं की अशी लोकं आहेत समाजामध्ये जी फ्री रायडर आहेत. म्हणजे तुमच्या ऑफिसामध्ये सुद्धा फ्री रायडर आहेत, सगळे ते नागोबा बसलेत तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा. म्हणजे काम तुम्ही करायचं, कस्टमरशी आउट ऑफ द वे जाऊन चांगलं तुम्ही बोलायचं, शिक्षक असेल तर मुलांना शिकवण अगदी छान आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही द्यायची. जर का सोशल काम करत असाल, सोशल वर्कर असाल तुम्ही, तर जाऊन समाजामध्ये काम, उन्हात अगदी धावपळ करून फेऱ्या मारून काम करायचं तुम्ही. आणि मग नेता मंडळ येऊन सांगणार बघा आम्ही कसं केलं, आमच्या वॉर्डमध्ये कसं सगळं छान झालं, चला फोटो काढा. किंवा कोणीतरी एक असेल चेला त्यांचं, त्याच्याबरोबर त्यालाच बक्षीस देऊन टाकायचं आणि सांगायचं ह्यानी खूप काम केलंय बरं का. त्या चेल्यानी काही काम केलेलं नसतं, नुसतं फोटो घेतात आणि बक्षीस घेतात, काम तुम्ही केलेलं असतं. तर असं जेव्हा आपल्याला वाटतं की आपण सगळं काम केलंय आणि बाकीची लोक त्याचा बेनिफिट घेत आहेत किंवा त्याचं श्रेय, त्याचं क्रेडिट दुसऱ्यांकडे जात आहे, दुसरं व्यक्ती जेव्हा त्याचं श्रेय चोरते, जेव्हा त्यांची खरं लायकी नसते ते करण्याची, त्यांनी काही केलेलं नसतं, त्याचा काही सहभाग नसतो त्याच्यामध्ये, त्याला फ्री रायडर प्रिन्सिपल म्हणतात. अशी लोक समाजामध्ये खूप आहेत, बिझनेसमध्ये पण भरपूर आहेत, कामाच्या जागी सुद्धा. कधी कधी तुम्हाला जर का बॉसनी सांगितलं आहे तुमच्या की नवीन परदेशी क्लायंट आहे त्याच्यासाठी प्रेझेंटेशन तयार करा, तुम्ही दिवस रात्र एक करून कल्चरल माहिती करून मस्त एकदम टापटीप ए लेवलचं प्रेझेंटेशन तयार करता, आणि मग तुमचा टीम लीडर जो असतो तो ते प्रेझेंटेशन घेऊन बॉसला देतो आणि सांगतो बघा हे मी केलं, ही माझी मेहनत, आणि बॉस तेवढंच ऐकतो. हे जेव्हा सगळं होतं ना, हे चूक आहे खूप, पण ह्याला फ्री रायडर प्रिन्सिपल म्हणतात. एक स्लँग म्हणजे बोलीभाषा, बोलीभाषेमध्ये इंग्लिशमध्ये त्याला पिगी बॅग इफेक्ट पण म्हणतात. पिगी बॅग इफेक्ट म्हणजे आपण जे कुणाला मागे असं घेऊन जातो ना, कडेवर उचलून नेतो, तसं म्हणजे दुसऱ्याच्या कडेवर न जायचं, म्हणजे स्वतः चालायला नको, मेहनत नको करायला. तर दॅट्स इट, हा खूप सोप्पा टिंगूसचा छोटासा कॉन्सेप्ट होता फ्री रायडर प्रिन्सिपल. तुम्ही विचार करा की तुमच्या आयुष्यात असे फ्री रायडर आहेत का, म्हणजे कधी कधी सण वगैरे असतील, अगदी परिवारामध्ये सुद्धा हे होतं बरं का, सणाची तयारी तुम्ही करता, प्लॅनिंग तुम्ही करता, खाणं तुम्हीच बनवता, कुकिंग तुम्हीच करता, आणि मग घरातलं कोणीतरी पटकन लोकांमध्ये असं नागा सापासारखं जाऊन किंवा चिचुंदरीसारखं जाऊन मध्ये मध्ये जाऊन सांगतो माहिती का मी केलं हे सगळं, खाणं आवडलं का, माझ्या हातचं खाणं छान होतं ना, आणि तुम्हाला पत्ताच नाही व्यक्ती जाऊन असं बोलते. 2-3 वर्षांनंतर तुम्हाला कधीतरी कळेल की तुम्हाला सांगितलं जाईल अरे त्या तुमच्या शालू आणि मालूनी छान कुकिंग केलेलं, आणि तुम्ही म्हणाल हे शालू का मालू ती कधी कुकिंग करायला लागली, कुकिंग तर मी केलेलं होतं, स्वयंपाक मीच केलेला होता. म्हणजे तुम्हाला श्रेय नाहीच, तुमच्या कामाचं श्रेय दुसरंच कोणतरी घेऊन जात आहे. तेव्हा त्या व्यक्तीला किंवा या कॉन्सेप्टला फ्री रायडर प्रिन्सिपल असं म्हणतात. आता फ्री रायडरमुळे काय होतं आणि हे आपण का शिकायचं, हे चर्चेचा विषय आहे.
थोडक्यात सांगतो हे बघा, जेव्हा हे का म्हणजे आता हे कळलं आपल्याला फ्री रायडर काय आहे, आयत्या वेळेवर नागोबा काय आहे ते, पण का ह्याच्याबद्दल शिकायचं का, अगदी बिझनेस आणि मॅनेजमेंटमध्ये हे शिकण्याची काय गरज आहे? शिकण्याची ही गरज आहे की तेव्हा जेव्हा तुम्ही एका वरच्या पोझिशनवर असाल, जेव्हा तुमच्याकडे जास्त अधिकार असतील, तेव्हा अशा गोष्टी तुमच्या खालच्या लोकांमध्ये सुद्धा होतात ह्याची जाणीव ठेवणं तुम्ही, आणि अशी गोष्ट होत असेल तर त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करणं, आणि ज्या लोकांना खरंच श्रेय क्रेडिट मिळालं पाहिजे गोष्टींचं, त्यालाच क्रेडिट मिळताय ना, हे बघणं हे तुमचं काम. म्हणजे तुम्हाला ही सगळी आता माहिती असून सुद्धा जर का तुमच्या अंडर म्हणजे तुमच्या खाली जी लोक काम करतात त्यांच्यामध्ये फ्री रायडर असतील, आयत्या बिळावरचे नागोबा असतील, आणि त्यांनाच जर का श्रेय मिळत असेल आणि त्यांनाच जर का बक्षीस मिळत असेल गोष्टींचं, तर ते चुके. तर अशा गोष्टी होतात, आणि अशा गोष्टी होत असतील तर आपण त्याच्यावर नजर ठेवणं, आणि नुसतंच ते दिसतं त्याच्यावर विश्वास न ठेवणं, हलक्या कानाचं न राहणं, विचार करणं, इन्व्हेस्टिगेट करणं, अजून चौकशा करून फाइंड आउट करणं, माहिती काढणं की खरंच काय आहे, आणि त्याच्यानंतर विचार करून मग न्याय देणं, हे जर का आपण केलं तर ते योग्य असेल. आणि तर मग आपण म्हणू शकतो की जे फ्री रायडर प्रिन्सिपल आहेत त्यांना आपण जास्त म्हणजे भाव देत नाही आहोत, आयत्या वेळावरच्या नागोबांना आपण बनवत नाही आहोत, नाहीतर आपल्या वागणुकीमुळे आपण कधी कधी या गोष्टी, मला हिंदीमधला शब्द सुचतोय, नजरअंदाज करतो. तर जेव्हा आपण गोष्टी नजरअंदाज करतो तेव्हा आपल्याकडनंच अशा आयत्या वेळावरचे नागोबा अजून अजून जन्मतात. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की असं आपल्याकडनं होणार नाही, आणि असे आयत्या वेळावरचे नागोबा असतील तर त्यांना श्रेय दिलं जाणार नाही गोष्टींचं, हे आपलं काम. ओके गाईज, सो दिस वॉज युअर फ्री रायडर प्रिन्सिपल. थँक्यू.